मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होतीये नाशिकमधून. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. मोदींचा नियोजित नाशिक दौरा 11:15 सुरू होणार होता, मात्र पंतप्रधान सकाळी 10:15 नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्ये पंतप्रधान रोड शो करणार आहेत, त्यानंतर ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदातीरावर महाआरतीसुद्धा करणार आहेत. त्यानंतर मोदींकडून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होईल. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव होतोय. नाशिकनंतर मोदी मुंबईकडे रवाना होतील. नाशिकमध्ये रोड शो होतोय मोदींचा, त्याची उत्सुकता नाशिककरांमध्ये. तर रामकुंडावर गोदावरीची महाआरती पंतप्रधान करणार आहेत. तर राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी 27वा हा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे, त्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते आज होतंय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. थेट जाऊयात आपल्या आपण नाशिकला. नाशिकमधून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे, सागर गायकवाड आणि योगेश खरे. तिघांकडूनही माहिती घेऊयात. सुरुवातीला मी जाते गणेशकडे. गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोची नाशिककरांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसते. अत्यंत जयंत तयारी आहे ती पाहायला मिळते. लेझीमच्या स्वरूपात मोदींच्या स्वागतासाठी हे सगळे तरुण आहेत ते पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने खरंच हे तरुण आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया काय वाटतं एकंदरीत मोदींच्या स्वागतासाठी. छान वाटतंय आणि मोदीजी यांची आम्ही खूप छान तयारी केलेली आहे. आम्ही उत्सुकतेची वाट बघतोय की ते लवकरात लवकर यावे आणि आम्हाला त्यांना भेटायला मिळावे. काय वाटतं मोदी एकदा त्यांच्या स्वागतासाठी तयारी आहे, काय वाटतंय कशा एकदम पारंपरिक पद्धतीने स्वागत करतात. छान वाटतंय आज मोदीजी आपल्या इकडे येत आहे. अगदी बरोबर गणेश, अत्यंत पारंपरिक पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत आणि या रोड शो साठीची तयारी नाशिककरांकडून करण्यात आली. असे सुभद्रा ही दृश्य आपण अशी दाखवत राहू.